नंतर तुम्ही ध्यानधारणा केली पाहिजे, नंतर योगाकडे झुकला पाहिजे, या साऱ्या गोष्टी आहेत ना. चांगला विचार करणं, घरातलं वातावरण चांगलं ठेवणं, लोकात मिळून मिसळून राहणं, याकडे प्रत्येकाला, या गोष्टी आपल्याला तशा परिणाम करणाऱ्या नाहीत असं वाटतं, पण त्याच छोट्या छोट्या गोष्टी आपल्या शरीरावरती प्रचंड ताण निर्माण करतात. आणि मग याकडे प्रत्येकानं जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेला बघा, आपण आपले ऑक्सिजन लेवल चेक करायचे असते हे सुद्धा माहीत नसतं. एक साधं इन्स्ट्रुमेंट आहे, नको तिथं आपण नको तितका खर्च करतो. आपली ऑक्सिजन लेवल योग्य असावी, ती किती असावी अजूनही तुम्हाला माहीत नसेल कदाचित. समजतंय ना तुम्हाला? आपली ऑक्सिजन लेवल ही किती असावी हे तरी किमान जाणून घ्यावं. आपले हार्टबीट्स जे आहेत, आपला बीपी जे आहे, आणि बऱ्याच वेळेला काय होतं माहिती, आपली शुगर लेवल आहे. काही लोक त्या म्हणजे हे सारं दुरुस्ती करण्यासारखे असते. हे सारं आपल्या शरीरामध्ये ना आपण कधी पाहायला बी तयार नसतो. हे सारं दुरुस्ती करण्यासारखं छोट्या छोट्या गोष्टी आहेत. शुगर लेवल पाहणं, बीपी पाहणं, हार्टबीट्स पाहणं, ऑक्सिजन लेवल पाहणं, हे आपल्याकडून दुर्लक्षित झालेल्या गोष्टी आहेत. कधीच आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. सहज शक्य आहे आपल्याला, आपल्या हातातल्या गोष्टी त्या त्या आपण नीट करू शकतो. अत्यंत सोप्या आणि म्हणजे अत्यंत सोप्या पद्धतीनं त्या करू शकतो. अत्यंत सोप्या असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि नुसत्या सोप्या नाहीत बाळांनो, त्या सोप्या गोष्टी करण्यासाठी कोणताही खर्च नाही. एक्स्ट्रा तुम्हाला काही खर्च द्यायचं नाही किंवा एक्स्ट्रा खर्च तुम्हाला अजिबात करायचं नाही आहे. म्हणजे अगदी व्यवस्थित तुम्हाला या साऱ्या गोष्टी घर घर बसल्या करता येण्यासारख्या आहेत. आणि विदाउट पैसा, पैसा नाही त्यासाठी. व्यायाम करण्यासाठी काय पैसा लागेल? वेळेवर खाण्यासाठी काय पैसा लागेल? जरा व्यवस्थित झोप घ्यायची आहे आपल्याला, ती झोप घेण्यासाठी काय पैसा लागेल? वेगळा काय पैसा लागेल का बाळानो? नाही, रोज तर आपण खात असतो, ते फक्त वेळेवर खायचं. थोडस आहारामध्ये बदल करून काय खाता येतं का, व्यवस्थित खाता येतं का बघायचं. आणखी महत्वाची गोष्ट काय माहित आहे? आयुर्वेद. आयुर्वेदावर तरी आपला अजिबात विश्वास नाही. आपली भारताची परंपरा आहे ना, ती आयुर्वेदिक परंपरा आहे, आयुर्वेदाची परंपरा आहे. आणि या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या गळूचे असेल किंवा अजून काही अनेक गोष्टी महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आयुर्वेदामध्ये, त्या आपण शोधल्या पाहिजे. अनेक औषधं सुद्धा येतात, अनेक ही औषधं आपले बूस्टर असतात. ते आपल्या शरीरामध्ये झाडपाला वगैरे आपण अन्न खातो ना, ते सुद्धा झाडपालेचंच आहे ना, वनस्पतीच तयार करतात. तशा पद्धतीनं आयुर्वेदामध्ये तयार केलेलं हे सारं नैसर्गिक आणि याच्यामध्ये असतं. त्याकडे थोडंसं आपण जर झुकलो किंवा लक्ष दिलं तर मात्र आपल्याला थोडीशी अजून मदत होणे शक्यता असते. म्हणजे काय काय गोष्टी सांगितल्या? व्यायाम, आहार, झोप, ताणतणावाचं व्यवस्थापन आणि आयुर्वेदाचं महत्व. आयुर्वेदाची ही परंपरा आपल्याकडून थोडीशी जपली गेली पाहिजे. या खूपच महत्वाच्या गोष्टी आहेत. ती सुद्धा तुम्हाला ना काय म्हणतात त्याला, एक प्रकारे आयुर्वेद असतो ना तो तुम्हाला तुमची प्रतिकारता वाढवण्यासाठी, तुमची क्षमता वाढवण्यासाठी मदत करत असतात. पण हा जो तुमची प्रतिकारता क्षमता वाढवणारा संपूर्ण जो डोलारा आहे, मी सांगितलं व्यायाम आहे, नंतर झोप आहे, आहार आहे, नंतर ताणतणावाचं व्यवस्थापन आहे, आयुर्वेद आहे, या साऱ्या गोष्टीचा जो डोलारा आपल्या समोर किंवा तुमच्या समोर मी आता सांगितला थोडक्यात. मला 10 मिनिटाचा व्हिडिओ तयार करायचा होता, बोलता बोलता बराच वेळ झाला, अर्धा तास झालेला आहे. मी 2 मिनिटात संपवतो, पुढे आणखी काहीतरी बोलू. असे व्हिडिओ मोठे झाले की मग कंटाळवाणी वाटायला लागतात, है की नाही? तर तुमचा जीवन काय होतो माहिती आहे, या डोलारा जो आहे ना, तो डोलारा तो तुमच्या जीवनशैलीवर अवलंबून असतो. आता जीवनशैली म्हणजे काय माहिती आहे? जीवनशैली म्हणजे तुम्ही काय खाता, तुम्ही फिजिकली काय करता, कसे आहात, तुमची विचार करण्याची पद्धत काय आहे, तुम्ही काम कसं करता, कसं हाताळता, तुम्ही कोणत्या लोकात राहता, घरी कसं बोलता, घरी कसं वागता, तुमचं कौटुंबिक एकमेकाचे नातेसंबंध कसे आहेत, या साऱ्या गोष्टीवरती तुमची, ह्या साऱ्या गोष्टी म्हणजे तुमची जीवनशैली. आणि या जीवनशैलीवरती प्रतिकारतेचा दर्जा अवलंबून असतो. तुमची प्रतिकार क्षमता दर्जेदार जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फिजिकली व्यवस्थित नीट असलं पाहिजे, तुमचा विचार करण्याची पद्धत नीट असली पाहिजे, तुम्ही काम कसं कशा पद्धतीनं हाताळता ती पद्धत नीट असली पाहिजे, वेगवेगळ्या लोकात राहता ते लोक व्यवस्थित असले पाहिजेत, घरी आपले संबंध घरी बोलून चालून असलं पाहिजे, कौटुंबिक नातेसंबंध व्यवस्थित असलं पाहिजे, या साऱ्या गोष्टींना दर्जेदार अशी प्रतिकार क्षमता निर्माण करतात. तुम्हाला किती पटतात किती नाही मला माहित नाही. मी माझं प्रामाणिक काम जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं करतोय. या गोष्टी बारीक सारीक वाटायला आहेत पण फार परिणाम करणार आहे. आयुष्य जगणं चांगल्या पद्धतीनं, आयुष्य त्याचा उपभोग घेणं, समजलं?
आपण जे काय आयुष्य जगू ना त्या जगत असणाऱ्या त्या आयुष्याचा चांगल्या पद्धतीने उपभोग सुद्धा घेता आला पाहिजे आणि उपभोग घेण्यासाठी आपली शारीरिक परिस्थिती आणि हे सारा आहार व्यायाम ह्या साऱ्या व्यवस्थित गोष्टी असल्या पाहिजे. मग आपलं आयुष्य जगणं आणि चांगल्या पद्धतीनं त्याचा उपभोग घेणं हे तुमच्या प्रतिकार क्षमतेवरती अवलंबून असतं. उपभोग घ्यायचा असेल तर नीट नेट करायला पाहिजे. हे त्यालाच शक्य असतं ज्याची प्रतिकार क्षमता स्ट्रॉंग असते, सुदृढ असते आणि त्यांना एक प्रतिकार क्षमतेची स्ट्रॅटेजी ठरवलेली असते. आपण काहीच ठरवलेलं नाही, आपली प्रतिकार क्षमता आपल्याला माहितच नाही. आणि म्हणून आपली प्रतिकार क्षमता वाढवण्याच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टी आपल्या हातात आहेत, त्या सोप्या आहेत, त्या सहज करण्यासारख्या आहेत. त्याला वेगळा पैसा नाही, खर्च नाही, फक्त वेळ द्यायचा आहे त्यासाठी थोडासा तासभर. तोही आपल्यासाठीच द्यायचा आहे. आपल्या कुटुंबाचे आपण ऍसेट्स आहोत, मुलं आईवडिलांचे ऍसेट्स आहेत, आई वडील मुलांचे ऍसेट्स आहेत. गरज आहे आपल्याला सर्वांची एकमेकांची. आपल्यावरती अशा अडचणी अशा संकट येऊ नये. मी तुम्हाला सांगितलं ना, हे कोरोनाचं संकट आहे, ती लस येईल नाही येईल आपल्यापर्यंत पोहोचायला अजून वर्ष दोन वर्ष लागतील बाळांनो. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, तुम्हाला टीव्ही चॅनेलवाले सांगत असतील महिना दोन महिन्यात येईल, जानेवारीला येईल, फेब्रुवारीला येईल, पण ते आपल्यापर्यंत पोहोचायला त्याचे चार टप्पे आहेत. चौथा टप्पा आपण आहे सर्वसामान्य लोक. ती एवढं सोपी गोष्ट नाही. वर्ष दोन वर्ष आपल्याला असाच टेन्स तयार करून, म्हणजे टेन्स थोडा थोडा व्यवस्थापित करून घालून मग आपला आपण स्वतःला सांभाळत पुढे जायचंय. वेळच वेळ आहे आपल्याकडे, वेळ द्यायचाय. पुन्हा पस्तावण्यापेक्षा आता आपण चांगल्या पद्धतीनं पुढे जायचंय. पुन्हा पश्चाताप करून काही उपयोग नाही. हे सुंदर जीवन आहे, ते सुंदर पद्धतीनं जगायचंय. अशा पद्धतीनं मी तुम्हाला बऱ्याचशा महत्वाच्या आणि छोट्या छोट्या ज्या आपल्या हातात आहेत, ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ना, प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी काय काय लागते ना, ते सारं आपल्या हातात आहे. त्याला पैसा लागणार नाहीये, ते आपण सहज करू शकतो, सोप्या पद्धती आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितल्या, वेळ थोडासा जास्त झाला त्याबद्दल सॉरी, धन्यवाद. आज आपण इकडेच थांबूया, पुढे कधीतरी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलूया. ओके, धन्यवाद.